आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेशवाडीत गणेश जयंती उत्साहात साजरी, वाडीच्या युवकांनी केली आकर्षक मंदिर सजावट. गणेशवाडी येथे गणेश मंदिरात गणेश जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जयंती निमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई तसेच मंदिर फुलांनी सजवले होते. नुरसीवाडीचे काही युवक गणेशवाडीच्या गणेश मंदिरात आले. त्यांनी गणेश जयंती निमित्त मंदिर परिसर स्वच्छ केला, तसेच मंदिर परिसराला विद्युत रोषणाईने लखलखून सोडले. शिवाय मंदिर सजावटीसाठी पुणे येथून आणलेल्या फुलांनी मंदिर सजावट केली होती, त्यामुळे मंदिर आकर्षक उजळून दिसत होते. शिवाय येथे धार्मिक विधी, पूजा अर्चा, आरती असे कार्यक्रम मोठ्या धार्मिक वातावरणात झाले. गावामध्ये भक्तिमय वातावरण बनले होते. अनिल चंदुरे, राहुल कबाडे, शीतल मांजरे, अक्षय शहापुरे, महादेव माने, परशुराम कुंभार, अतुल पटवर्धन, प्रशांत गवळी, अभिजित शिंदे, ओंकार पुजारी, विनायक पोरे आदींनी मंदिर व परिसर सजवण्यासाठी कष्ट घेतले. महानकारी न्यूज साठी गणेशवाडीहून मोहन जमादार. सर्व गणेश भक्त नरसिंहवाडीवरून दर संकष्टीला या ठिकाणी येतो. आज गणेश जयंती उत्सव मोठा असल्यामुळं फुलांचं सजावट, फुलांचं सुशोभीकरण करण्यासाठी आम्ही इथं गणेशवाडीमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही सगळेच तरुण किती वर्षापासून या गणेशवाडीच्या गणपतीच्या दर्शनासाठी येत आहे? या ठिकाणी आम्ही गेले 11 वर्ष, आता हे आमचं चालू आहे 12 वर्ष. आम्ही नरसिंहवाडीहून कमीत कमी 10 किलोमीटर पायी चालत येतो. प्रत्येक वेळेला ऊन वारा पाऊस न बघता 5:30 इथपर्यंत येतो. सकाळी 8 वाजता नदीमध्ये स्नान करून 8:30 दरम्यान मंदिरामध्ये दर्शनासाठी येतो. किती वर्ष सातत्य ठेवले तुमचं? हे गेले 11 वर्ष आमचे पूर्ण झालेले आहेत आणि हे 12 वर्ष आमचं चालू आहे. किती मित्र तुम्ही यामध्ये सहभागी असताय? सुरुवातीला आम्ही 5 ते 6 जण होतो आणि आता कमीत कमी आमचा ग्रुप 20 ते 25 जणांच्या पर्यंत गेला. सुरुवातीला 6 लोक येत होता आणि आता 25 मित्र तुम्ही एका ठिकाणी येऊन या गणपतीला येत आहे. कोणत्या कोणत्या भावना या ठिकाणी तुमच्या असतात? कशा पद्धतीची सजावट असते तुमची या ठिकाणी? प्रत्येक वेळेला नवनवीन काय तर करण्याचे आमचा मानस असतो, आमचा संकल्प असतो आणि त्या पद्धतीने आम्ही इथं नवीन नवीन उपक्रम करत आहोत. अंगारकी संकष्टी महत्वाची मानली जाते गणपतीच्या माध्यमातून, मग ही अंगारकी संकष्टी तुम्ही कुठे साजरी करताय? कसं करतो, आम्ही 2 बॅचेस करतो आमच्या 25-26 जणांच्या मध्ये. आमचे 1-15 जण गणपतीपुळ्यामध्ये जातात आणि 10-15 जण इथं येऊन इथला खंड न पाडता इथलं सुशोभीकरण करून ते सकाळी निघून जातात आणि आम्ही 1-15 जण गणपतीपुळ्याला जातो. आमच्या तिथं 100 किलो जी खिचडी असते, आम्ही तिथे पूर्ण खिचडी वाटप करून